दीपाली सय्यदला राज ठाकरेंची हत्या करायची होती. दीपाली सय्यदचा तो कट होता म्हणून दीपाली सय्यदनी आणि राज्यपाल कोश्यारींनी राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची माफी मागितली पाहिजे. आणि मध्यंतरी दीपाली सय्यद दिल्लीला किती वेळा गेलेल्या आहेत, दीपाली सय्यदचा पासपोर्ट तुम्ही चेक करा, दीपाली सय्यद दुबईला किती वेळा गेलेल्या आहेत. दीपाली सय्यदनं कुस्तीगीर फाउंडेशन देखील बोगस काढलं आहे. महाराष्ट्रातलाच एक मोठा नेता आहे, मी त्या नेत्याचं नाव घेणार नाही, परंतु त्या नेत्याच्या माध्यमातून दीपाली सय्यदनं बृजभूषण सिंगची संपर्क केला आणि राज ठाकरेला वारंवार डिवसण्याचं कारण दीपाली सय्यदला राज ठाकरेंची हत्या करायची होती. दीपाली सय्यदचा तो कट होता, त्यामध्ये बृजभूषण सिंग भाजपचा खासदार आणि दीपाली सय्यद ह्या दोघांनी प्लॅनिंग केलं. अनेक वेळा दीपाली सय्यद दिल्लीला गेलेले आहेत. तुम्ही दीपाली सय्यदचं फेसबुक चेक करा, दीपाली सय्यदचं इंस्टाग्राम चेक करा, दीपाली सय्यदचं जवळजवळ 17 ते 18 वेळा दिल्लीची वारी केलेली आणि या वारीमध्ये बृजभूषण सिंगला भेटून राज ठाकरेंचा कट करण्याचा प्लॅन दीपाली सय्यद आणि बृजभूषण सिंगनी केला होता. आणि राज ठाकरेंनी मात्र अतिशय बुद्धिमान चलाकी ओळखून राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केला होता. याबाबत मी बाळा नांदगावकर मनसेचे आहेत, मी त्यांना फोनवरून संपर्क साधला होता की अशा पद्धतीने दीपाली सय्यदचं आहे. त्यावेळी त्यांना मला मेसेज केला होता, मुंबईचा ॲड्रेस दिला होता की इथे येऊन भेटा, मला पुरावे द्या, परंतु काही कारणामुळे माझ्याकडे काही पुरावे अपुरे असल्यामुळे मी त्यांची भेट घेऊ शकलो नाही.